एखाद्या ठिकाणी चोरी झाली तर चोर चोरी करण्यासाठी थोडा तरी वेळ घेतो, मात्र वसईत अशी एक चोरी झाली आहे त्याची वेळ पाहून आपण थक्क व्हाल. केवळ 38 सेकंदात चोरट्यानं हात साफ केला आहे आणि तेही 1.5 लाखांच्या दागिन्यावर. ऐकून नवल वाटत असेल, ही घटना घडली आहे वसई पूर्वेच्या एव्हरशाईन परिसरात. एव्हरशाईनच्या पीबी ज्वेलर्समध्ये ही चोरी घडली आहे. 27 तारखेला या ज्वेलर्सचे मालक बी.आर. रावल हे दुकानाच्या बाहेर उभे राहून कोणाशी तरी बोलत होते. त्याच दरम्यान हा चोरटा दुकानात शिरला आणि अवघ्या 38 सेकंदात त्याने दुकानातल्या डिस्प्लेमधील चेन चोरून पसार झालाय. याचा सुगावा देखील दुकानदाराला लागला नाही, परंतु त्याला काहीतरी हालचाल झाल्याचं जाणवल्यानंतर ही घटना समोर आली. या चोरट्याने 38 सेकंदात 1.5 लाखांचे दागिने चोरलेले आहेत. या विरोधात वालीव पोलीस ठाण्यात तक्रार देखील करण्यात आलेली आहे. हे संपूर्ण CCTV फुटेज देखील पोलिसांना देण्यात आलंय. आता चोराला चोरी करायला 38 सेकंद लागले, परंतु पोलिसांना ह्या चोराला पकडायला आता किती तास लागणार का किती दिवस लागणार हे आता पाहावं लागणार आहे.